PaRanjith, South Industry मधला या देशामधला सर्वात क्रांतिकारक स्वरूपाचा डायरेक्टर, त्याची एक नवी वेब सिरीज घेऊन येतोय धम्मम नावाची. त्याचा टीझर रिलीज झालाय. त्याच्या टीझरवरून बराचसा गोंधळ माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात हा गोंधळ सकारात्मक आहे. काही लोक त्याबद्दल आक्षेप जरी नोंदवत असले अपवादात्मक परिस्थितीत, तर आंबेडकरी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा, बुद्ध धम्म स्वीकारून पुढे घेऊन जाणारा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून तथागत भगवान गौतम बुद्धाला शोधणारा अनुयायी मात्र आज या सीनचं अतिशय कौतुक करताना दिसते. ही सर्वात सकारात्मक बाब आहे. PaRanjith त्याचा आगामी जो वेब सिरीजचा एक कार्यक्रम येतोय धम्मम नावाचा, त्यामध्ये एक लहान मुलगी भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या खांद्यावर चढते आणि तिचा वडील तिला तिकडून सांगतोय की तू देवावर कशाला चढतेस. हा तो सीन आहे. आणि त्या सीनमध्ये त्या मुलीने दिलेलं उत्तर हा बौद्ध तत्वज्ञानाचा सगळ्यात मोठा सारांश आहे. त्या मुलीचं उत्तर असं आहे की बुद्धानं सांगितलं देव मानायचा नाही आणि तू मला देव मानायला कसं सांगतो. भगवान बुद्धाच्या निरीश्वरवादाला म्हणजेच देव या संकल्पनेला नाकारणारा हा भारतीयच नव्हे तर जगभरातील इंडस्ट्रीमधला सर्वोच्च असा सीन आहे. आणि हा बुद्ध तत्वज्ञानाला अतिशय उच्च पराकोटीला घेऊन जाणार आहे. त्याबद्दल त्याचं स्वागत करणाऱ्या सर्व समूहाचं मी स्वागत करतोय. आणि अर्थात मी PaRanjithची जी वेब सिरीज येत आहे धम्मम नावाची, तिची मी अतिशय उत्सुकतेने वाट पाहतोय. या निमित्तानं मी एकच गोष्ट आधी सांगतो. असा प्रसंग भगवान बुद्धांच्या हयातीत देखील आला होता असं बौद्ध साहित्यावरून आपल्याला लक्षात येतं. ज्या वेळेला भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यासमवेत प्रवासासाठी निघालेले आहेत पुढच्या गावाला, त्यावेळेला नाल्याला नदीला जो पूर आलेला आहे त्या पुरातून पलीकडे घेऊन जाण्यासाठी महिलेला खांद्यावर बसून, वृद्ध महिलेला खांद्यावर बसून भगवान बुद्ध तिला नदी पार करून किनाऱ्यावर सोडतात आणि ते शांतपणे चालत राहतात. आणि त्यांचा शिष्य असणारा महास्थवीर आनंद मात्र दीर्घकाळ शांत राहतो आणि शेवटी न राहून भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो की आपण त्या महिलेला खांद्यावर का घेतलं, मला हे पटत नाही आहे, मला यामुळं गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि भगवान बुद्ध त्यांना उत्तर देतात की अरे आनंद, मी ते माझं ओझं खांद्यावरचं नदीकाठीच सोडलेलं आहे आणि आता इतका पुढचा प्रवास आलेला आहे, तू अजूनही ते ओझं जे मी तिथे सोडलेलं आहे ते तू काय घेऊन बाळगतो. आणि तिथे भगवान बुद्ध सांगतात ज्याला आपली गरज आहे, ज्याला आपल्याशी संवाद साधता येईल त्या पद्धतीनं आपण साधला पाहिजे. आणि एका लहान मुलीला भगवान बुद्धाचं तत्वज्ञान कळतंय, मूळ तत्वज्ञान कळतंय. ईश्वरवादाला फाटा देणारा, निरीश्वरवादाला फाटा देणारा, विवेकवादी विचारांनी मानवाची सर्व प्रगती साधणारा बुद्धाचा विचार त्या मुलीला समजतोय हे दाखवणारा सीन आणि त्याचं आंबेडकरी समुदायाकडून होणारं कौतुक हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आंबेडकरी बौद्ध तत्वज्ञानाचा मुळातच भगवान बुद्धाच्या मूळ तत्वज्ञानाचा विचार इथं निपजला जातोय, तो स्वीकारला जातोय याचं हे उदाहरण आहे. धन्यवाद. जय भीम. जय भारत.